व्हेरी गुड मॉर्निंग गाईस. तर आता वाजले सकाळचे 7 आणि मी स्टे केलं होतं ह्या बोट हाऊसमध्ये. मस्त निवांत झोप लागली, पाणी पण खूप गरम होतं आंघोळीचं आणि आतमध्ये पण एकदम वॉर्म फील होत होतं. आता आमचा प्रोग्राम आहे ब्रेकफास्ट करून डिरेक्टली पहलगामला निघायचा. तिकडे पण स्नो आहेच आणि माझ्यासमोर आता आहे असा व्ह्यू आणि हे रेडिसन ब्लू हॉटेल आणि असा एकंदरीत दल लेक. इथे बऱ्याच अशा बोट लागतात. ह्या बोटमध्ये 3 रूम आहेत, असे प्रत्येक बोटमध्ये 3-4 असे रूम आहेत आणि आम्ही ह्या बोटवर स्टे केलेला. तर आता मी काकांसोबत जातो आहे मॉर्निंग वॉकला. खूप असं फ्रेश वाटतंय सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जायला. ओके गाईस, तर आता आमचा सर्वांचा नाश्ता आलेला आहे. एकदम गरमागरम त्यांनी नाश्ता सर्व केलेला आहे. हा आहे माझा पराठा व्हेज नाश्ता, काकांचा पण व्हेज नाश्ता, बाकी यांचा ऑमलेट पाव. नॉन व्हेज नाश्ता करतायत. चहा तर आमचा पिऊन झालाय. ओके गाईस, तो हम लोग जिस बोट में स्टे करने वाले तो ये सरजी का बोट है. तो इनके कॉन्टैक्ट थ्रू ही हम लोग यहाँ पे आए हैं. हमारा जितना भी टूर था तो इनका ही कॉन्टैक्ट थे. तो सर थोड़ा आप डिटेल्स बताइए. ये हाउस बोट का नाम स्वीट स्टार है और लोकेटेड है राजबाग जहलम फ्रंट पे. आपको काफी रिजनेबल रेट में मिलेगा ये बोट हाउस. सो अगर कुछ होता है तो सर जी आपका नाम आरिफ. आरिफ, तो आरिफ सर को आप कॉन्टेक्ट कर सकते हो. कितने यहाँ पे 3 रूम है सर. अच्छा. डाइनिंग सिटिंग लेके 5 रूम टोटल. हाँ, टोटल 5 रूम है यहाँ पे. तो 3 रूम पब्लिक के लिए ना. जी सर. ओके, तो कुछ रहेगा तो आप इनको कॉन्टेक्ट करो. बाहर का खाली शूट नहीं करे थे. लोकर करूंगे. तर आता मी एका शॉप मध्ये आलोय आणि इथे केसर वगैरे किंवा ड्रायफ्रूट असे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. तर हा जो पॉइंट आहे इथे पुलवामा अटॅक झालेला, बॉम्ब ब्लास्ट झालेला. ह्या पार्ट मध्ये जेवढं पण दिसत आहेत ह्या सगळ्या बॅट फॅक्टरीज आहेत. इथे बॅटचं प्रोडक्शन होतं. ज्या क्रिकेटच्या बॅट असतात काश्मीर वरून येतात त्या सगळ्या. तर आमच्या बस मधल्या मंडळींनी बॅट घेतली आहे. ही आहे 200 रुपयाची आणि ही आहे मोठी वाली 500 रुपयाची. खूप रिझनेबल रेट मध्ये मिळाली यांना. तर पहलगामच्या जवळपास इथे खूप सारे रिसॉर्ट्स आहेत तुम्हाला स्टे करण्यासाठी. ते पण नदीला एकदम लागूनच आहेत. आता दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही इथे पहलगाममध्ये फाईन व्ह्यू रिसॉर्ट या हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. तर तुम्हाला ह्याची पूर्ण टूर करतो. चला. शाम का खाना यहाँ पर है, शाम का डिनर यहाँ पर है. आणि ही आहे आमची रूम. एकदम कोझी कोझी. 2 चेअर, 1 सोफा, 1 बेड मोठा. वॉशरूम पण एकदम नीट अँड क्लीन. आणि बाहेरून व्ह्यू बघा. बाहेरून असा सुंदर दृश्य. तर आता आम्ही लंच करायला जाणार आहोत बाहेर आणि पहलगाम पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत आणि परत रात्री इथे रूमवरती येणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही कटरासाठी परत निघणार आहोत. आणि परवा आमची सकाळची ट्रेन आहे कटरावरून मुंबईला यायला. तर असा आमचा एकंदरीत प्रवास आहे. पहलगाम जाने के लिए कुछ ऐसा ही खूबसूरत रास्ता है और यहाँ पे घोड़े आपको बहुत दिखेंगे. आप घोड़ा लेके भी जा सकते हो. पहलगाम फिरायचं असेल तर इथे तुम्हाला टुरिस्ट गाड्या मिळतील. तर इथे बोर्ड आहे त्याच्यावरती रेट्स लावलेले आहेत. इथे सुद्धा त्यांचे रेट्स लावलेले आहेत. तुम्हाला घोडा सुद्धा अवेलेबल आहे आणि हे सगळे साईट सीन आहेत. गाडी हायर केली आहे तवेरा. तर चांगल्याच रिझनेबल रेटमध्ये आम्हाला मिळाली आहे. तर ह्याने आम्ही 3 पॉईंट फिरणार आहे. तर हे सर आम्हाला ये सर हम लोग को लेके जाएंगे, 3 पॉईंट घुमाएंगे. खान इकबाल सर का नाम है. मैं इनका कॉन्टैक्ट नंबर दे दूंगा. सर जी आपका कॉन्टैक्ट नंबर बोलिए. 9541861019. 9541861019. ओके,
कुछ रहेगा आपको पहलगाम में घूमने का तो आप इनको कॉन्टेक्ट कर सकते हो। अभी अपन कौन से लोकेशन पे जा रहे हैं? आरू वैली और दूसरा लोकेशन बेताब और तीसरा चंदनवाड़ी। तर आता आम्ही जात आहोत आरू व्हॅली मध्ये। इथे प्रत्येक वळणावरती सुंदर असं दृश्य पाहायला मिळते। जन्नत ते काश्मीर बोलतात ते उगाच नाही। ओके गाइस, तर आता आम्ही आलो आरू व्हॅली मध्ये। इथे पूर्ण सर्व बर्फाने आच्छादलेलं आहे, म्हणजे सगळीकडे स्नो फॉल झालेला आहे, त्यामुळे सगळं बर्फाने झाकलं गेलेलं आहे आणि काही शॉप्स पण बंद आहे। इकडे आम्ही गाडी पार्क केली तिकडे आणि मागे पब्लिक आमचे सगळे ग्रुप मधले इकडे तिकडे फिरतायत। सर्व इथे उभं राहता येत नाही कारण की पाय डिरेक्टली बर्फात रुततोय खोलमध्ये। आणि मागे हे असं निसर्गरम्य दृश्य आपण बघू शकता। तर हे आहे एकंदरीत पहलगाम। इथे टेम्परेचर आहे मायनसमध्येच आहे, -4 मगाशी दाखवलं होतं, बट एकदम हात सध्या तरी फ्रीज नाही झालेत जसे काल सोनमार्गला झालेले। आता इथे जरा फोटोशूट करू। एक तासाला आम्ही जी टुरिस्ट कॅब हायर केली आहे तर त्याचं असं आहे रूल्स की तुम्ही एका प्लेसला एक तास फिरू शकता, त्याच्यावर तुम्ही काही वेळ झाला 5 मिनिटं ऍडजस्ट करतील, त्याच्यावर वेळ गेली तर 400 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील। आणि अजून 2 तासाच्या वर गेलं तर तुम्हाला 2 तासाच्या वर गेलं तर तुम्हाला 1 दिवसाचं पूर्ण भाडं भरावं लागेल। आणि ह्यांचे स्टँडर्ड रेट आहेत जे आहेत, प्रत्येक गाडीचे वेगवेगळे रेट आहेत। तुम्हाला मगाशी मी दाखवलेच रेट कार्ड। तर ही पूर्ण व्हॅली पहलगाम हे पूर्ण व्हॅलीनी भरलेलं आहे। व्हॅली म्हणजे दरी, अशा आपलं माथेरान कसं आहे तसं त्याप्रमाणे। आता आम्ही आलो आहोत चंदन व्हॅलीमध्ये। तर मागे ही जी नदी वाहते चंदन व्हॅली बोलतात हिला, आणि इथून असा काही दृश्य। मागे एक मी मेंढा पाहिला होता तर तो त्याचे चार्जेस आहेत त्याच्यासोबत फोटो काढायचे, बट मी सुमडीत व्हिडिओ काढला आहे तर हा बघा। आणि इथे आम्ही आता मॅगी मागवली आहे, 50 रुपीजची मॅगी आहे। ठीक आहे, हा रेट चालेल, पण काल 80 रुपये सांगितले, बार्गेन करून मी 50 मध्ये घेतली। आता इथे आमची गरमागरम मॅगी रेडी होते, हे अंकल आमची मॅगी बनवून देत आहेत। दिसायला एकदम स्वादिष्ट चविष्ट दिसते मॅगी, काय काय कांदा टोमॅटो टाकलेलं आहे। काल होती ती प्लेन मॅगी होती आणि आज यांनी मस्त व्यवस्थित इन्ग्रेडियंट्स टाकले आतमध्ये। मॅगी विथ दिस व्ह्यू ओके गाईस। तर आता मी आलो आहे बेताब व्हॅलीकडे। तर तुमच्या समोर ही जी दिसते ती आहे बेताब व्हॅली। इकडे बेताब मूवीची शूटिंग झालेली जी आहे सनी देओलची, तसेच बजरंगी भाईजांची पण शूटिंग इकडे झालेली आणि खूप साऱ्या मूवीजची शूटिंग इथे झालेली ऑलरेडी। आणि हे असं जबरदस्त जे वाव वाले जे आपण बघू शकता, सुंदर असं पहलगाम। व्हेरी गुड मॉर्निंग गाईज। तर आता वाजले आहे सकाळचे 8 आणि आहे 11 मार्च। आज आम्ही पूर्ण बॅकपॅक करून निघणार आहोत पहलगामवरून कटरासाठी। प्रवास आहे 9:30 तासाचा, कंटाळा येईल थोडाफार, बट आपले पब्लिक आहेत तो जरा टाईमपास हसत खेळत परत जाऊ खूप साऱ्या आठवणी सोबत घेऊन। आणि माझ्यासमोर आहे सुंदर असं हे पहलगामचं पहाड जे बर्फ ज्यावर पडलेलं आहे। चेक दिस आउट, सकाळी क्लायमेट एकदम प्लीजंट असतं, थंडी तर प्रचंड असते। नशीब इकडे आम्हाला गरम पाणी मिळालं आंघोळीसाठी, नाहीतर स्टार्टिंगला आम्ही जिकडे फर्स्ट हॉटेलमध्ये स्टे केला तिकडे नव्हतं गरम पाणी आमच्या रूममध्ये। आम्ही इकडे कंपल्सरी तुम्हाला गरम पाण्यानेच आंघोळ करावी लागेल। आता आम्ही जिकडे आधी जे स्टे केलेलं हॉटेलमध्ये पहिल्या दिवशी श्रीनगरमध्ये, तर तिकडे वेळेत पाणी होतं, सकाळीच फक्त थोडा वेळ यायचं। आणि इकडे जे आम्ही हॉटेलमध्ये स्टे करतो आहे पहलगाममध्ये, तर इकडे 24 आवर्स गरम पाणी अवेलेबल आहे, सो काही इश्यू नाही, ते एक जरा एक चांगलं आहे। परतीचा प्रवास आहे पुन्हा तोच रस्ता, पुन्हा तेच नजारा। सो जास्त काही मी व्लॉग नाही करणार आहे, जर काही असं नवीन असेल इन्फॉर्मेटिव्ह असेल काही कुठलं, आम्ही हॉटेलमध्ये गेलो ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठी आणि आज रात्री कटरा आमचा स्टे आहे, तर तिकडे तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवेन। सो चला,
या जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा काहीच भरोसा नसतो, क्लायमेटचा काहीच भरोसा नसतो. दुपारपर्यंत ऊन होतं, आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेलो. बराच वेळ झाला आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेलो, म्हणजे 3-4 तासासाठी तरी. आणि आता आम्ही निघालो तर इथे क्लायमेट एकदम अचानक चेंज झालं आहे. बऱ्यापैकी म्हणजे जोरजोरात पाऊस पडायला लागला आहे, फुल चेंज झालं आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि आम्ही चेक इन केलं आहे हॉटेल ग्रीन व्हॅली, जे आहे कटरामध्ये. आणि कटरा स्टेशनपासून हार्डली 2-3 किलोमीटर्सवरती असेल. आणि माझ्यासमोर इथे आहे वैष्णोदेवीचं मंदिर, इथूनच वरती रस्ता जातो. आता आमची तर सुट्टी जास्त सँक्शन झाली नव्हती, सो त्यामुळे आम्ही तर उद्या रिटर्न जातो आहे. बट काही क्राऊड आहेत, ते उद्या वैष्णोदेवीला जाणार आहेत. त्यांची परवाची ट्रेन आणि आमची उद्या सकाळची ट्रेन. तो गाइज, आज तक का हमारा जो सफर था, जो ट्रिप था पूरा, तो ये सर जी ने हम लोग को पूरा सेफली जम्मू से लेके पूरा श्रीनगर सब घुमा दिया और यहाँ पे सेफली लाके छोड़ दिया. तो ये सर ने बहुत अच्छा ड्राइव किया है, हम लोग को एकदम सेफली लेके आए. बोले तो एकदम हेवी ड्राइवर है सर जी. सर आपका नाम? सर इरफान. आपका कॉन्टेक्ट नंबर बोलो किसी को चाहिए तो. 8491070606. तो अगर आपको कुछ ऐसे सर्विस चाहिए, कार चाहिए या फिर ऐसा बस चाहिए, हम लोग ये बस से ट्रैवल किया, पूरा 42 का ग्रुप था. तो अगर आपको कुछ चाहिए तो ये सर को आप कॉन्टेक्ट करो. ड्राइविंग बहुत अच्छी है, मतलब ब्लाइंडली आप ट्रस्ट कर सकते हो. हम लोग को इन्होंने बहुत सेफली लाया. तो ये सर भी थे इसमें, ये भी हमारे साथ थे और ये सर दूसरा बस ड्राइव कर दे. तो इन सबको यस यस मिलकर अच्छा लगा. ऐसे ही हम लोग आशा करेंगे आगे आपको मिलेंगे, नेक्स्ट ट्रिप पे जरूर मिलेंगे. हम लोग इमरान भाई से बहुत दिन से हम लोग कॉन्टेक्ट थे. सिराज भाई हमें सहयोग करते थे काश्मीर टूर के लिए. मेन हमारा हमें बस ड्राइवर हमें अच्छा मिला और वो हमें अच्छी तरह से ड्राइविंग करते करते समय के ऊपर रहने की कोशिश किया. जहाँ शॉर्टकट वे था वो शॉर्टकट लेके गए. ऐसे हमारे भाई लोग हमें साथ और काश्मीर टूर के लिए वापस आने के वो लोग हमें ये कर रहे हैं. तो हम लोग वापस जरूर आएंगे. ओके धन्यवाद. ओके तर आता आम्हाला आमची रूम अलॉट केली आहे, तुम्हाला रूम टूर करतो. चला इथे आहे कबड. तर रूम असा काही दिसतो, 2 बेड किंग साईज, इकडे मिरर, सोफा छोटा, टेबल. आणि इथून हा वैष्णोदेवीचा व्ह्यू, मस्तच. आणि स्पेशल थँक्स टू मैत्री ग्रुप, जो माझे ते काका रेल्वेमधले, तर त्यांच्या थ्रू मी इथे आलो. त्यांच्यामुळे मला यायला इथे चान्स भेटला. सो थँक्यू व्हेरी मच कावडे काका, तुम्ही मला ही संधी दिली तुमच्या ग्रुप जॉईन करायची. आणि आमचा जो स्टे होता तो असा साध्या सुद्धा ठिकाणी नव्हता, चांगलेच हॉटेल्स होते. आणि आजचा सुद्धा हा जो स्टे आहे ते पण जरा व्यवस्थित हॉटेल आहे, खूप डिसेंट. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवलंच, तर एकदम व्यवस्थित अशा ठिकाणी आमचा स्टे होतोय. सो मैत्री ग्रुपने अशी कोणतीच कसर सोडली नाही आपल्यासाठी की असं बेसिकचं हॉटेल दिलं कसली सोय नाही, बट आमची व्यवस्थित सोय केली. सो थँक्यू व्हेरी मच अगेन मैत्री ग्रुप. तर आता मी फटाफट जेवून घेतो, रूम तर मिळालेली आहे, प्रचंड भूक लागलेली आहे. आणि उद्या सकाळी लवकर उठून ट्रेनमधून जायला निघायचं आहे. आणि ही सिरीज पण मी आता इथे संपवतो, कारण की परतीचा प्रवास आहे, नवीन काही नसणार, तोच प्रवास ट्रेनचा. तर थँक्यू व्हेरी मच गाईज. जर तुम्हाला ही माझी सिरीज आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. सर दिस इज युअर बिंग बायकर इज सायनिंग ऑफ. स्टे ट्यून, बाय बाय. चलो चलते, पुन्हा भेटूया. आता असेच एक एक ट्रिप्स होत राहतील आपल्या मोठ्या मोठ्या. सो स्टे ट्यून्ड.